गणेशोत्सव कालावधीत ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीत प्रशासन पक्षपाती भूमिका घेत आहे असा आरोप आज कोल्हापुरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पत्रकार परिषदेत केला याचबरोबर वाहत्या पाण्यामध्ये गणेश मूर्ती विसर्जनाला परवानगी द्यावी अशी मागणी सुद्धा संघटनांनी केली आहे गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय सर्वत्र गणेश स्वागताची तयारी जोरदारपणे सुरू असतानाच या उत्सव काळातील दरवर्षीच्या कळीच्या मुद्द्यांनाही उकळी फुटली आहे यामध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणी आणि मूर्तीदान हे प्रामुख्यानं मुख्य विषय आहेत या विषयावर आज हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे उदय भोसले आशिष लोखंडे ॲडव्होकेट सुधीर वंदुरकर जोशी शिवानंद स्वामी किरण दुसे दीपक देसाई मनोहर सोरप राजू यादव डॉक्टर मानसिंग शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली वर्षानुवर्ष पंचगंगा नदी विविध कारणांनी प्रदूषित होत असतानाही केवळ गणेश विसर्जनाचं कारण देत मूर्ती वाहत्या पाण्यात सोडण्यास मनाई केली जाते ध्वनी आणि पाणी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणी करताना प्रशासनाच्या वतीनं पक्षपाती भूमिका घेतली जाते असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला गेल्या वर्षीपासून इराणी खणीवर कन्व्हेअर बेल्टद्वारे मूर्ती विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यालाही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शवलाय या सुविधेऐवजी इराणी खणीवर घाटपायऱ्या बांधाव्यात यातून भक्तांना विधिवत गणेश मूर्ती विसर्जन करता येईल असा पर्याय सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांनी सुचवला आहे